आषाढ़ी एकादशी निमित्ताने पंचम निषाद संस्थेतर्फे 26 जुलै रोजी मुंबई षणमुखानंद सभागृहात बोलावा विठ्ठल या अभंगवाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. शास्त्रीय संगीत गायक जयतीर्थ मेबुंडी, गायिका देवकी पंडित, गायक शंकर महादेवन या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. संध्याकाळी 5:30 कार्यक्रमाची वेळ. यावेळी बोलावा विठ्ठल याच नावानं एका कॉफी टेबल बुकचंही प्रकाशन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना पंचम निषादचे संचालक शशी व्यास यांची आहे. पुस्तकातील मजकुरासाठी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचं सहकार्य लाभलंय. याच कार्यक्रमाचा प्रयोग 27 जुलै रोजी ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला होता. त्या कार्यक्रमात पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर पुणे, नाशिक, सातारा, नागपूर, गोवा, दिल्ली, कोलकाता, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद अशा ठिकाणी बोलावा विठ्ठल चे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाचं हे यंदाचं 10वं वर्ष आहे. महाराष्ट्राचं भाग्य असं आहे की महाराष्ट्राचं एक दैवत पांडुरंग किंवा विठ्ठल हा पंढरीमध्ये आहे आणि या पंढरपुराला आमच्या सगळ्या संतांनी भूलोकीचे वैकुंठ म्हटलेलं आहे. तुम्हाला महाविष्णूच्या वैकुंठामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. या भूतलावरच, या पृथ्वीवरच, महाराष्ट्रामध्ये पंढरीमध्ये या भूवैकुंठामध्ये तुम्हाला ब्रह्मानंद प्राप्त होईल असं सगळे संत सांगतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.